नववर्षानिमित्त नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 700 ते 800 वर्ष जुन्या मंदिराला पुरातन वारसा लाभला आणि त्यामुळे अनेक भाविक या मंदिराकडे आपोआपच आकर्षित होत असतात. आजही नववर्षानिमित्त मंदिर गजबजल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आजपासून 2024 या नवीन वर्षाची सुरुवात होते. खरं तर नवीन वर्षाची शुभ सुरुवात आणि त्याचप्रमाणे आज सोमवार असल्याने या दोन्ही कारणांसाठी महादेवांच्या मंदिरामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सध्या नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील प्रसिद्ध आणि पुरातन अशा या कपालेश्वर मंदिरात आहोत आणि या कपालेश्वर मंदिरामध्ये आज सकाळपासूनच नाशिककर आणि त्याचप्रमाणे इतर देशभरातून विविध ठिकाणी आलेल्या भाविकांनी कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. नाशिककर भाविक असतील, त्याचप्रमाणे इतरही महिला, पुरुष, लहान बालकं देखील या कपालेश्वरच्या दर्शनासाठी या ठिकाणी एकत्रित आल्याचं आपल्याला दृश्य जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे. खरं तर अतिशय 700 ते 800 वर्ष पुरातन असं हे कपालेश्वर मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे या मंदिराचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे देशातील एकमेव असं हे महादेव मंदिर आहे की ज्या ठिकाणी महादेवाच्या समोर नंदी नाही असं हे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या या कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे. खरं तर आज सोमवार आहे आणि त्याचप्रमाणे नवीन वर्षाची देखील सुरुवात होते. हे दोन्ही योग जुळून आल्यामुळे नवीन वर्षाची शुभ अशी ही सुरुवात करण्यासाठी एकंदरीतच नाशिक शहरातील जी काही प्रमुख मंदिरं आहेत त्या ठिकाणी भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघतोय की नाशिकच्या कपालेश्वर अशा या प्रसिद्ध मंदिरामध्ये महादेव भक्तांची आणि त्याचप्रमाणे देशभरातील विविध ठिकाणून आलेल्या भक्तांनी देखील दर्शनासाठी गर्दी केली. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक.